कपिलेश्वर तलावावर गणपती विसर्जनाच्या ठिकाणी फक्त कन्नड भाषेतील तेही लाल पिवळ्या रंगात फलक लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळाचे गालबोट बेळगावच्या गणेश विसर्जन कार्यक्रमाला लागले आहे. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन फलक इतर भाषेत का लावला नाही असा सवाल महानगरपालिकेच्या अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासमोर उपस्थित केला. नजर चुकीने असे झाले असून यापुढे होणार नाही असे त्यांनी सांगितले. मात्र काही कार्यकर्त्यांनी उद्दट उत्तर दिल्यामुळे त्या संतापल्या होत्या आणि त्यांनी थेट ACP गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. ACP NV बर्मणी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून गोंधळ मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नयेत म्हणून सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पागवण्याचा प्रयत्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात शेवटचे विसर्जन सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत झाले. बेळगाव महानगरपालिकेचा गणपती सकाळी 6 वाजता विसर्जन होताच गणेशोत्सवाची सांगता झाली. रात्रभर अनेक ठिकाणी तुरळक लाठी हल्लाही झाला आहे.